जलयुक्त शिवार ही झोलयुक्त शिवार योजना झाली आहे. 8,000 कोटी रुपयांच्या कामांपैकी किमान 70% कामांत सुमारे 4,800 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. मंत्री कार्यालयात 5% तर अधिकाऱ्यांना 2% रक्कम दिल्याशिवाय कामे मंजूर होत नाहीत असा खळबळजनक आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय. जलयुक्त शिवाराच्या कामांमधील भ्रष्टाचारांच्या प्रकरणांची जिल्हावार मालिकाच वाचून दाखवत विखे पाटील यांनी राज्य सरकार आणि जलसंधारण विभागाला धारेवर धरले. मंत्री कार्यालयात 5% तर अधिकाऱ्यांना 2% दिल्याशिवाय कामे मंजूर होत नाहीत आणि निधी वितरित होत नाही. 1 लाख ते 25 लाख रुपयांची लाच दिल्याशिवाय जलयुक्तची फाईल हलत नाही असे उघडपणे बोलले जात आहे. त्याबाबतची काही प्रकरणे माझ्याकडे आली आहेत. आपल्या विभागात काय चालले आहे याची मंत्री महोदयांना कल्पना आहे का असा सवाल विखे पाटील यांनी केला. सध्या राज्यातील अनेक जिल्ह्याप्रमाणे रायगड तसेच कर्जत तालुक्यातही जलयुक्त शिवारातील भ्रष्टाचाराच्या अनेक सुरसकथा पुढे येत आहेत. या योजनेला लागलेली भ्रष्टाचाराची कीड पाहता ही योजना झोलयुक्त शिवार म्हणून आता पुढे येते. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.